आपल्यासोबत वविआचे आमदार हितेंद्र ठाकूर आहेत. त्यांचे 3 मतं हे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहेत. मी जसं म्हटलं की गेम चेंजर ठरणार आहेत, हितेंद्र ठाकूर सगळ्यांच्या भेटी घेत आहेत. शरद पवारांची ते भेट घेत आहेत, देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत, एकनाथ शिंदेंची ते भेट घेत आहेत, मिलिंद नार्वेकरांची ते भेट घेत आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर पाटील अजितदादा नावं बाकी कशाला ठेवतात हो. आमचे पालकमंत्री सगळ्यांनाच भेटलो. माझी कामं करायची असतात तर शेवटी मंत्र्यांना भेटायलाही लागते. माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री महोदय, त्यांना भेटायला लागते. आम्ही तीनही आमदार आमची कामं घेऊन फिरत होतो. जेव्हा विधान परिषदेची निवडणूक येते तेव्हा 3 मतं तुमची ती महत्वाची ठरणार आहेत. यामध्ये कशा प्रकारे तुम्ही भूमिका घेणार आहात? महायुतीच्या साईडने हितेंद्र ठाकूरांचे 3 मतं असतील की महाविकास आघाडीच्या बाजूने? आमच्या वसईच्या लोकांच्या, पालघरच्या लोकांच्या बाजूने जे आहेत त्यांच्या बाजूने आम्ही आहेत. मागील 2 दिवसापासून ज्या बैठका तुमच्या होत आहेत त्यामध्ये अनेक कामं तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन आलात, तर ते कामं होत आहेत का? आणि जर ते कामं होत असतील तर महायुतीमध्ये महायुतीकडून हितेंद्र ठाकूर असतील का? एक लक्षात घ्यायचं, मी कोणतीही आयत्या वेळची कामं आणत नाहीत. माझी जी प्रलंबित कामं आहेत, जी प्रलंबित कामं आहेत ती मी घेऊन येतो. सत्ताधाऱ्यांसोबत तुम्ही भेटतायत, तसे विरोधकांसोबत सुद्धा तुम्ही भेटतायत? भेटतो ना. अहो जयंत पाटील आमचे शेजारी आहेत, केबिन लागून आहेत, त्याच्यामुळे जाता येतं. आम्ही एकमेकाच्या केबिनमध्ये जातो. पवारांची तुम्ही भेट घेतली? हो ना, घेतली ना. त्यांनी बोलवलं, मी गेलो ना. कन्फ्युजन हे की हे 3 मतं कोणत्या बाजूने, तुम्ही भूमिका स्पष्ट करणार आहात येत्या काही दिवसांमध्ये? कारण 2 दिवस हो करणार ना. पण माझं दुर्दैव आम्ही तिघंच आहेत. मी पुढच्या वेळी 5-6 आमदार वाढवण्याच्या भानगडीत. हे 3च मतं खूप महत्वाची ठरणार आहेत. नाही, पुढच्या वेळी आणखीन 5-6 वाढवायचा विचार करतो. नार्वेकर हे उमेदवार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडनं, त्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतली? हो, माझे मित्र आहेत ते. ते माझे मित्र आहेत. मित्राला साथ देणार हितेंद्र ठाकूर की मग महायुती? मी माझ्या लोकांच्या कामाला साथ देतो नेहमी. काम कोण करते तुमचं? येईल समोर 12 तारखेला निवडून जो येईल तो माझा उमेदवार असणार. हे होते हितेंद्र ठाकूर. ते म्हणतात की जे निवडून येतील तो माझा उमेदवार असेल. मात्र त्यांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. ते म्हणतात की जे माझं काम करतील त्यांच्या बाजूने मी या विधान परिषदेला मतदान करेल. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, समी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.